खरंच माझा प्रश्न आहे हा तुमच्यासाठी पण प्रश्न आहे की आपली लायकी आहे का? समोर दगड येतात बघ वरन, हे बघ समोर असं बर्फाकडे बघत बघत पेट्रोल भरायचंय. आतापर्यंत जिथे चालत होतो तिथे ऍटलीस्ट दगडाचे तरी डोंगर होते, आता मातीचा डोंगर आहे. दोन नद्यांचं आपापलं अस्तित्व, आपापले कलर, आणि पुढे दोन्ही एकत्र होतात. पृथ्वीवरून चंद्रावर जाण्यासाठी आपण तयार होऊया. आता खरी ही स्पिती व्हॅली चालू झाली. अंगात किडे असले ना की असले प्रकार केले जातात. बघा आमची स्नोफॉल मध्ये चहा बनवायचा. सकाळचे 6:30 वाजलेत आणि टेम्परेचर आहे 3 डिग्री सेल्सिअस. आता ऊन आलंय, जस्ट सूर्यवरती आलंय त्या डोंगराच्या मागून, त्याच्यामुळे आता थोडंसं बरं वाटायला लागलंय. पण आत्तापर्यंत जबरदस्त थंडी वाजत होती. जे हे कानावरची टोपी पण मला खाली घ्यावीशी वाटत नाही आहे, एवढी थंडी वाजत होती. नमस्कार मंडळी, माझं नाव कुंदन, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्पर लाईफ मराठी. वेल, कालचा व्हिडिओ जिथे संपवलेला तिथूनच हा व्हिडिओ चालू करतोय. आपण स्किबा नावाच्या गावामध्ये आहोत, कल्पा आणि नाको याच्यामध्ये. कल्पापासून 10 किलोमीटर पुढे स्पिती व्हॅलीच्या रूटवर आपण काल इथे कॅम्पिंग केलं एका सरकारी ग्राउंडमध्ये. आता वाजलेत 7:30 आणि नाश्त्याची तयारी सुरू आहे. पण त्याच्या आधी मॅडम भांडी घासायला चालल्या आहेत. महत्वाचं काम असतं कॅम्पिंगमधलं भांडी घासणं. तर आज बऱ्यापैकी वेळेत आवरलंय सगळं, 9:45. नाश्ता वगैरे रेडी, खाणं पण झालं. म्हणजे मस्त वाटतं ना बघायला. जेव्हा आपण स्वतः असं बाईकवर जात असतो तेव्हा एवढं असं फील येत नाही. स्वतः बाईकवर जात असतो तेव्हा नॉर्मल वाटतं, असं जेव्हा बाईकवर जातात समोर ना तेव्हा बघायला मस्त वाटतं. मॅडम तर रेडी झाल्या, चेंज वगैरे करून पण झालं मॅडमचं. हां, आपने मेरे को घर बना दिया तो एक नंबर काम हो गया मेरा. प्रियांका बघा, म्हणजे इथून इथून इथपर्यंत काळी, दुसरा कुठला कलरच नाही. आता फक्त इवाचा पण नाश्ता होत आलाय ना, थोडंसंच राहिलंय खायचं, म्हणजे झालंच. मॅक्सिमम आता हे सगळं पॅकअप करायला टेंट आवरायला 10 मिनिटं, हा टेंट आवरायला 10 मिनिटं, किचन पॅकअप करायला, म्हणजे मॅक्सिमम 9:30 आम्ही इथून हलणार आहोत. आज बघूया 9:30 हलतोय की नाही ते तुम्हाला मी आता आपल्या ऍक्शन कॅमवर सांगणार. बरोबर 9:30 वाजलेले आहेत, 10:34 म्हणजे 9:30, आणि निघूया आपण आता. गणपती बाप्पा, शिवाजी महाराज की जय. निघायचं पुन्हा एकदा, कालच्यापेक्षा आज उशीर झाला आपला. जसं जसं स्पिती व्हॅलीच्या जवळ चाललोय तसं लँडस्केप चेंज व्हायला लागलो. उजव्या बाजूला पूर्ण असे पिवळ्या रंगाचे डोंगर आहेत. समोर बघा मोनास्ट्री वरती टॉपला बनवलेली स्ट्रक्चर बघा, ते किती सुंदर आहे. असं वाटतं ना कॅमेरा कंटिन्युअस चालूच ठेवावा, कारण एक एक टर्न मारल्यानंतर काहीतरी नवीन सरप्राईज समोर दिसतो. मॅडम जो शूटिंग स्टोन्स एरिया मगाशी लिहिलेला ना, हा बघा, हा समोरचा एरिया पण तसा आहे. म्हणजे घसरत कधी येऊ शकतं, पूर्ण लूज माती आहे ती सगळी उतारावर, ते कधी पण त्याच्यावरचे दगड खाली येऊन घसरू शकतात. उलट बोललो ना मी, घसरून खाली येऊ शकतात. या रूटवरच सगळ्यात महत्वाच्या प्लेसेस पैकी एक आहे पूह. आपण पोहोचलो इथे आणि इथे ओके, पूहला पेट्रोल पंप पण आहे, तर आपण पेट्रोल टॉपअप करून घेऊया.
कारण इथून पुढे माझ्या मते काझापर्यंत कदाचित पेट्रोल पंप मिळण्याचे चान्सेस माहीत नाही मला नक्की. सो बेटर आहे की आपण इथे पेट्रोल भरून घ्यावं. पेट्रोल पंपचं लोकेशन बघा, मस्त समोर असं बर्फाकडे बघत बघत पेट्रोल भरायचंय. कसलं भारी ना. गेल्या 15 मिनिटात एवढ्या गोष्टी घडल्यात ना. पेट्रोल पंपावर आम्ही जिथे थांबलेलो तिथे पेट्रोल भरून झालं आम्ही निघत होतो, म्हणजे इनफॅक्ट माझा एक कॉल चालू होता कामासंबंधी. कॉलवर बोलता बोलता बाजूला एक व्यक्ती आली, एक मुलगी मे बी 25-26 वर्षाची असेल. शी वॉज सो एक्साइटेड, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात? मी हे भिंगरी नाव वाचलं त्याच्यावरनं मला असं वाटलं मराठी. म्हटलं तुम्ही इथे मराठी काय बोलताय? तर इज ॲज इट टर्न्स आउट त्यांचे मिस्टर इथले किन्नौरमधले आहेत. सो शी हॅज शिफ्टेड हियर आफ्टर मॅरेज. कुठे कुठे येऊन मराठी माणसं सेटल झालेली आहेत. तर माझे त्यावेळी अनफॉर्च्युनेटली कॉल चालू होता, त्यामुळे मला त्यावेळी शूट नाही करता आलं. पण कॉल झाल्यानंतर मग त्यांच्याशी गप्पा मारल्या वगैरे आणि निघालो तिथून. पण त्या नादामध्ये आम्ही पेट्रोल टँकचं झाकण लावायला विसरलो. म्हणजे तो पेट्रोल पंपवाला कसा काय विसरलेला तो त्याचा प्रश्न आहे. हा म्हणजे खरं तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे, कारण पेट्रोल भरून झाल्यावर ते लावतात झाकण. त्यांनी लावलं नव्हतं, आम्ही लक्ष दिलं नाही. झाकण तसंच टप्पावर. आम्ही ऑलमोस्ट 3-4 किलोमीटर पुढे आलो आणि एका राईट टर्नला मी शार्प राईट टर्न मारला आणि काहीतरी गाडीवरनं खाली पडलं. पहिल्या आम्हाला वाटलं वरनं दगड बिगड आला की काय. पण मी आरशात बघत होतो, म्हटलं काळ्या कलरचं काहीतरी असं रस्त्यावरनं घरंगळत चाललंय. मग मला क्लिक झालं, म्हटलं हे झाकण टर्न असेल. गाडी साईडला लावली आणि परत तिथपर्यंत शोधत गेलो. तो समोर जो जिथपर्यंत रस्ता दिसतोय ना त्याच्या एंडला, तिथे जाऊन ते सापडलं. ते रोल होत ह्या बाजूला आलेलं, नशीब इकडनं रोल होत खाली नाही गेलं. खाली गेलं असतं तर संपलं. झाकण पण सापडलं का? पण लोकेशन हे पण कसलं भारी होगा. समोर अशा ठिकाणी लोक शेती करतात, केवढी झाडं लावलेली आणि व्यवस्थित प्लॅन्ड आहे ना प्लांटेशन. सगळी बघ ना एकदम अशी लिनियर लावलेली आहेत झाडं. पूर्ण सगळं ओसाड आहे, काही नाही, वरती बर्फ. राहतात तर राहतात, शेती बघ ना केवढी करतायत. कसलं भारी आहे बघ ना, काय लाईफ आहे ना. आता ज्या एरियात आपण चाललोय ना, हा एरिया एकदम म्हणजे इंडो चायनीज बॉर्डरच्या जवळ आहे. बघा आता हा राईटला जो रोड गेलाय ना, हा शिपकीला जातो, शिपकी पास. शिपकीला हा इंडो चायनीज बॉर्डरवरचा पास आहे. इथे सिव्हिलियन्सला जायला अलाउड नाही, एनरलाईन परमिट लागतं. पण आता जर मी गुगल मॅप्सवर चेक केलं ना, मी इथे स्क्रीनशॉट टाकतो, स्क्रीनशॉट बघितलं की तुम्हाला लक्षात येईल. आता आपण जिथे गाडी चालवतोय या ठिकाणाहून राईट साईडला म्हणजे पूर्वेला चायना बॉर्डर एरियल डिस्टन्स काढला तर मॅक्सिमम 5-6 किलोमीटर आहे. एवढे आपण इंडो चायनीज बॉर्डरच्या जवळून चालतोय. आता इथे पुढे गेल्यानंतर सतलज आणि स्पिती नदीचा संगम आपल्याला लागेल आणि त्या संगमापासून पुढे चालू होईल स्पिती व्हॅली. म्हणजे आता आपण ऑलमोस्ट किन्नौर व्हॅलीच्या एंडला पोहोचलोय आणि स्पिती व्हॅली मध्ये आता आपण एंटर करणार आहोत. 6 दिवसांनी येस आपण निघालोय घरून ना स्पिती व्हॅलीची ट्रिप, स्पिती व्हॅली कॅम्पिंग ट्रिप. सो स्पिती व्हॅली फायनली आता चालू होणार आहे. हा आहे स्पिती आणि सतलज नदीचा संगम, म्हणजे जिथे स्पिती नदी सतलज मध्ये येऊन मिळते. या बाजूनी वाहत आलेली सतलज नदी आहे, पिवळं पाणी जे दिसतंय तुम्हाला. आणि इथून या दोन डोंगरांच्या मधून समोरून वाहत आलेली स्पिती नदी, तिचं पाणी एकदम निळशार आहे. समोर तुम्ही बघू शकाल व्यवस्थित दोन वेगवेगळ्या रंगाचं पाणी तिथे एकत्र होताना दिसतंय. इतकं सुंदर वाटतंय ना. तिथे खाली जाऊया आपण, तिथे लोक आहेत, तिथून अगदी व्यवस्थित बघायला मिळेल. ॲक्च्युली तिथे वरती बोर्ड लिहिलेला की खाली जाऊ नका म्हणून. अगं पाणी जास्त असताना रिस्की असतं म्हणून, बाकी काय नाही. मॅडम पोचल्या पण खाली. आपण या बाजूला जाऊया कारण तिथे व्यवस्थित दोन्ही नद्यांचं पाणी दिसेल. आता दिसतंय का ही सतलज आणि ती स्पिती, दोन नद्यांचं आपापलं अस्तित्व, आपापले कलर आणि पुढे दोन्ही एकत्र होतात. याला म्हणतात कुदरत का खेल, कुदरत का करिश्मा. आणि हा रस्ता आपल्याला इथून जायचा आहे आता या ब्रिजपासून, इथून पुढे स्पिती व्हॅली चालू होते. सो ऑफिशियली आता आपण स्पिती व्हॅलीमध्ये एंटर करतोय. वाव, 6 दिवसाच्या ड्रायव्हिंग नंतर गाडी तिथे उभी आहे वरती. एवढा चालत आलोय मी खालपर्यंत. अप्रतिम ठिकाण, अप्रतिम खाणं, ब्रेड ऑमलेट
हिमालयात येऊन खाणं ब्रेड ऑमलेट आणि मॅगी याच्यासारखं दुसरं सुख नाही. बरं, आत्ता जी पार्टी आहे ना ती युवाकडून आहे, कारण आता नवीन सबस्क्रायबर असेल तर माहीत नसेल तुम्हाला, पण जुने सबस्क्रायबर असेल तर माहिती असेल मागची कॅम्पिंग ट्रिक आम्ही केलेली तेव्हा युवाची वार्षिक परीक्षा चालू होती. सो त्या परीक्षेचा रिझल्ट लागला आहे आणि युवा आता पहिलीतून पास होऊन दुसरीत गेले, 94% मार्क मिळाले युवाला. त्याच्यामुळे इथे हे जे काही चालू आहे ना त्याचं सगळं बिल युवा देणार आहे. हां, आणि तुम्ही पण या पार्टीला हॅशटॅग या पार्टीला, हे सगळं काही युवाकडून आहे स्पॉन्सर्ड. मी बरोबर तिथे संगमाच्या इथे उभा होतो ना, तिथून जी मी स्टोरी टाकली, तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्ही स्टोरी बघितली असेल, नसाल फॉलो करत तर जा फॉलो करा. कारण काय माहिती आहे का, कुठल्याही ट्रिपचे रिअल टाईम अपडेट हे फक्त इंस्टाग्रामवरच मिळतात. स्पिती आणि सतलज नदीच्या संगमाची एक स्टोरी टाकली मी इंस्टाग्रामवर आणि ती स्टोरी पोस्ट केली आणि तेवढ्यात मला आईनी प्रगतीपत्रकाची तिच्या फोटो पाठवले की रिझल्ट लागला युवाचा आणि हे बघ तिचे मार्क म्हणून. वा, काय लोकेशन आहे रिझल्ट बघण्यासाठी, जबरदस्त. वेलकम टू स्पिती व्हॅली. ऑफिशियली स्पिती व्हॅली मध्ये एंटर आणि एंटर होता होता ते बघा दगड कसे ठेवलेत. आता येतो का नंतर येतो, आता येतो का नंतर येतो. असं वाटत किती फोटो काढू आणि किती व्हिडिओ काढू. समोर बघा आता हा रस्ता कसा आहे. आता खरी ही स्पिती व्हॅली चालू झाली. आता आपण जिथून चाललोय ना याचं नाव आहे काझिक्स, KAZIGS. जसे मनाली लेह हायवेवरती गाटा लूप्स आहेत 21 हेअरपिन बेंड, तसे हे स्पितीच्या रोडवरती काझिक्स आहेत. तर हे एक्झॅक्ट किती लूप आहेत म्हणजे किती हेअरपिन बेंड आहेत हे मी एकतर गुगल मॅप्सचा स्क्रीनशॉट टाकतो स्क्रीनवर किंवा वरती कुठे बोर्ड असेल तर त्याचा फोटो, दोनपैकी काहीतरी एक ते तुम्हाला आता दिसेल स्क्रीनवर. बट नक्की किती आहेत माहीत नाही, पण हे असे पूर्ण यूटर्न हेअरपिन बेंड जवळजवळ 15-20 तरी आहेतच. आणि त्यातला एक टर्न घेतल्यानंतर समोरचा व्ह्यू बघा राईट साईडला, तिकडे काय सुंदर दिसतंय. आता आपण म्हणजे लिटरली अल्टिट्यूड गेन करत चाललोय, जिथून स्टार्ट केलं ना त्या संगमापासून तिथनं हे असंच एक्झॅक्ट मध्ये फक्त लेफ्ट राईट करत आपण एका डोंगरामध्ये खालून वरती चढत चाललोय. आतापर्यंत जवळजवळ आपण 1000-2000 फूट तरी चढलो असेल आणि अजून अर्धे बेंड्स तर बाकी आहेत, वर पोचेपर्यंत किती वर जाऊ माहित नाही. डायरेक्ट ढगात गेल्यात 4-5 किलोमीटर मध्ये जवळजवळ 2000 फूट तरी वरती आलो असेल आपण. आणि आता असा कातळ कोरलेला रस्ता आणि डाव्या बाजूला तीच 2000 फुटाची दरी आहे, त्याच्यामुळे आता भीती वाटते. फायनली आलो बर्फाच्या लेवलला आलो. एवढा वेळ असं मान वर करून बर्फ बघत होतो, आता असं डोळ्यासमोर बर्फ दिसायला लागला. मी मुद्दामून हा व्हिडिओ ना 3.3x मध्ये शूट करतोय. इथे थांबलोय आम्ही हे दाखवायला तुम्हाला, हे एक ओएसिस इन द डेझर्ट म्हणतात ना तसं आहे, पूर्ण वाळवंट आहे बघा, सगळ्या बाजूनी पूर्ण डोंगर सगळे ओसाड आणि त्याच्यामध्ये फक्त एक गाव आहे बसलेलं, हे लिओ नावाचं गाव आहे. बरंच लांब आहे इथून, ही बघा ही जीप आली ना इथून रस्ता जातो हा पूर्ण डोंगर क्रॉस करत रस्ता तिथपर्यंत गेलेला आहे. आपण तिकडे जाणार नाही आहोत, पण या गावाचा फोटो काढायला मी थांबलो आणि नंतर माझी नजर गेली इथे आपल्या पायाशी. जिथे आम्ही उभे आहोत तिथे खाली लोकांनी टाकलेला कचरा बघा, बिअरच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, काय काय पडलंय इथे. म्हणजे खरंच माझा प्रश्न आहे हा, तुमच्यासाठी पण प्रश्न आहे की आपली लायकी आहे का अशा ठिकाणी येण्याची. काय करतोय आपण, बिअरचे कॅन वगैरे इथे टाकलेत यार, सिरियसली म्हणजे डिस्गस्टिंग गोष्ट आहे, डिस्गस्टिंग. खरंच जाऊ रे, काय बोलून फायदा नाही आहे कोणाला आपल्या. ऑल राईट, हा मलिंग नाला आता तर पूर्ण ड्राय आहे कारण अजूनपर्यंत तेवढं टेम्परेचरच चढलेलं नाही आहे, बट अदरवाईज या स्पितीच्या रूटवरचं सगळ्यात मोठं वॉटर क्रॉसिंग हे असतं. या बाजूनी पूर्ण राईट साईडनी पाणी येतं आणि दुपारनंतर इथून क्रॉस करणं, गाड्या क्रॉस करणं डिफिकल्ट होतं, एवढं पाणी असतं इथे, एस्पेशली जून जुलैमध्ये वगैरे आलं तर एवढा रिस्की बनू शकतो हा स्पॉट. सध्या हा स्पॉट रिस्की नाही आहे, फार सुंदर, फार ब्युटिफुल.
आता क्रॉस झाल्यानंतर बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू आहे, सो थोडा जास्त वेळ लागतोय इथून पुढे जायला. पण इन द मीन टाईम जिथे काम चालू आहे तिथे जसं मी मगाशी म्हटलं की एक टर्न मारलं की नवीन सरप्राईज, तसं आता हा टर्न मारल्यावर तुम्हाला अजून एक सरप्राईज मी दाखवतो. म्हणजे आता या कॅमेरामध्ये कदाचित तेवढं हायलाईट नाही होणार, सो एक काम करूया, तिथे जवळ पोचल्यानंतरच दाखवतो मी तुम्हाला. वारा भरपूर आहे त्यामुळे डिस्टर्बन्स खूप येणार आहे, पण ॲक्च्युली काय ना त्या ॲक्शन कॅममध्ये तेवढंसं नीट दाखवता येत नव्हतं, म्हणून मी गाडी थांबवली, म्हटलं उतरून व्यवस्थित तुम्हाला हा नजारा दाखवावा. कारण जे मला डोळ्यासमोर दिसत आहे ना, अद्भुत हा एकच शब्द आहे त्याच्यासाठी. सो चंद्रावर, पृथ्वीवरून चंद्रावर जाण्यासाठी आपण तयार होऊया आता. लाईक 3, 2, 1 नाव. तर ह्या पूर्ण डोंगरामध्ये फक्त ही एवढीच माती वेगळी आहे बघा. जसं चंद्रावरचं लँडस्केप आहे ना असे व्हर्टिकल, हे तुम्ही नासाचा तो नील आर्मस्ट्रॉंगचा फोटो बघा कधी गुगलवर सर्च करून, सेम असंच लँडस्केप आहे चंद्रावरचं. हां पण ती इथेच आहे फक्त, दुसरीकडे कुठेच नाही. ती चंद्रावर ना आली तिथून तिथून इथपर्यंत हा एवढाच फक्त पट्टा वेगळ्या कलरचा आहे. बाकी कुठेही अख्ख्या डोंगरामध्ये, इवन इथे म्हणजे जस्ट बाजूला असलेल्या डोंगरात पण बाकी कुठेही तुम्हाला असा कलर दिसणार नाही. एक कुदरत का करिश्मा म्हणतात ना, आता हा शब्द पण मी आजच्या दिवसात माझ्यामध्ये तिसऱ्यांदा वापरलाय. पण काय बोलायचं, दुसरं काय बोलायचं याला, काय बोलूच शकत नाही. आजच्या प्रवासामध्ये ना लेट झालं तरी सुद्धा काही वाटत नाही आहे त्याचं, कारण दर टर्नला काही ना काहीतरी नवीन बघायला मिळतंय, काही ना काहीतरी नवीन एक्सपिरियन्स मिळतोय, तुम्हाला दाखवण्यासाठी कंटेंट मिळतंय. त्यामुळे आजच्या दिवसात प्रवास किती स्लो झाला तरी काही फरक नाही. आपण याचा फोटो घेऊया मस्त आणि मग पुढे निघूया इथून. समोर दगड येतात बघ वरन, हे बघ दिसतंय का? थांबव काय थांबव, इथे थांबवायची नसती बाळा, अशी दगड येत असते बरोबर, निघायचं इथून लवकर. मिळाला शूटिंग स्टोन्सचा अनुभव. आणखी एक चेकपोस्ट, आणखी एक एंट्री आणि आणखी एक सेफ क्लिअर पॅसेज. कोणीही काहीही विचारलं नाहीये, कुठल्याही गोष्टीसाठी अडवलं नाहीये, फक्त एंट्री करून घेतली. ऍब्सोल्युटली नो इश्यूज. मस्त वाटतं ना रोडा, नदीच्या काठाने पूर्ण आणि सरळ सरळ चाललेला आहे. एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला नदी. काय कुठून चाललोय आपण? समोरच्या डोंगराचा कलर पण किती मस्त आहे, ब्राऊन कलर, ब्राऊन ग्रे येलो ब्लॅक आणि या सगळ्यांमधून ब्ल्यू कलरची नदी वाहते. या रूट वरचा सगळ्यात रिस्की पॅच आहे. रिस्की म्हणजे पूर्ण उजव्या बाजूला ब्लूज खडी आहे आणि ती कधी पण खाली येत असते. आता पण कंटिन्युअस चालू आहे, वारा आला की खडी खाली, रस्त्यावर पूर्ण रेती खडी आलेली आहे सगळी. अर्धा रस्ता तर पूर्ण कव्हरच केलाय त्यांनी ऑलरेडी. आणि जास्त लेफ्टला ठेवायला पण चान्स नाहीये, कारण लेफ्ट साइडला नदी आहे खाली डायरेक्ट दरीत. साडे 5 वाजलेत आणि आता आम्ही ताबो मधनं क्रॉस होतोय. ताबो म्हणजे हे गाव आहे जिथे पूर्ण स्पिती व्हॅली मधली सगळ्यात जुनी मोनॅस्ट्री आहे. या पूर्ण रस्त्यात जे लेफ्ट राईटला जेवढी साईड सीइंग ची ठिकाणं आहेत, बघण्यासारख्या जागा आहेत, ते सगळं आपण रिटर्न जाताना बघत जाणार आहोत. आता जाताना फक्त मी तुम्हाला रस्ते दाखवतोय आणि रिटर्न येताना सगळ्या त्यातल्या मधल्या मधल्या जागा दाखवणार. म्हणजे दोन्ही वेळचे व्हिडिओ जरा चांगले बनतील. अजून 6 पण वाजले नाहीयेत, 6:45 वाजतायत. आणि आता ताबूमध्ये मी चेक केलं त्यावेळी टेम्परेचर होतं 4 degrees Celsius, जे काजामध्ये आणखी कमी. आणि अजून रात्रीपर्यंत किती उतरेल माहित नाही.
म्हणजे आज मला एक्सपेक्टेड आहे की रात्री टेम्परेचर झिरोच्या खाली जाणार. झिरोच्या खाली नाही तर झिरो तर नक्की जाणार. बघूया किती जाते. आतापर्यंत जिथे चालत होतो तिथे ऍटलीस्ट दगडाचे तरी डोंगर होते, आता मातीचा डोंगर आहे. म्हणजे असं ग्लासभर पाणी फेकलं तरी खाली येईल चिखल. हा बघ ना, पूर्ण मातीच आहे. असं चिखल लेपून ठेवल्यासारखं वाटतंय. आता आणखी एका वेगळ्या लँडस्केप मध्ये आलो आपण. बघ आता इथे लेफ्ट साइडला काय आहे. आता पुन्हा एकदा लँडस्केप चेंज झालंय. एवढा वेळ असं नॅरो व्हॅलीज मधन चालत होतो त्याच्याऐवजी आता एकदम ओपन प्लॅट्यू मध्ये आलोय. फायनली बरोबर 7:30 वाजता आपण काझा मध्ये टच झालोय. आता आपल्या समोर एक मोठा टास्क आहे. काझा मध्ये आपल्याला हॉटेल शोधायचंय राहण्यासाठी. आज आपण कॅम्पिंग नाही करणार आहोत, हॉटेलमध्ये स्टे करणार आहोत. हॉटेल, होमस्टे काही असेल. गेल्या 3-4 दिवसाचे सगळे कपडे वगैरे धुवायचे, आंघोळी करायचे 3 दिवसाच्या. त्याच्यामुळे आजचा स्टे आपला कुठेतरी सिटीमध्ये, आणि मेन म्हणजे सिटीमध्ये पण थोडस खाली जाऊया ना, फिरता येईल. मेन एक डिसएडव्हान्टेज फक्त आहे कॅम्पिंगचा की एकदा आपण कॅम्प सेटअप केल्यानंतर मग लोकल तिथे कुठे जाऊ नाही शकत. गाडी घेऊन जायचं झालं तर फक्त चालतच फिरावं लागतं. आता आपण हॉटेल शोधूया, चेक इन करूया आणि हॉटेलमध्येच भेटूया. ठीक आहे, चलो, बाय बाय. गेले 2-3 दिवस, थंडी वाढत चालली आहे आणि असं वाटतंय की आज खूप थंडी आहे, आज खूप थंडी आहे. पण आज आत्ता खऱ्या अर्थाने थंडीने हालत खराब झाली आहे. रूममध्ये खूप कम्फर्टेबल आहे, म्हणजे मी आता इथे नुसतं टी शर्टवर बसलोय. पण हे बघा, पार गुंडाळून घेतलेलं आहे. आम्ही विचार करतोय हा टी शर्ट वर कसा बसलाय. ही इवा आहे. हा ही इवा आहे, डोरेमॉनची टोपी. बेसिकली आता रात्रीच्या 10 वाजता टेम्परेचर आहे -4 डिग्री. ठीक आहे, आजचा खरं तर चांगला डिसिजन होता की इथे काझामध्ये आल्यानंतर कॅम्पिंग न करणं. आम्ही वेगळ्या कारणांनी ठरवलेलं आज कॅम्पिंग नाही करायचं. पण इथे आल्यावर असं वाटलं की यार असं पण, म्हणजे -4 -5 मध्ये कॅम्पिंग करणं मला नाही वाटत म्हणजे युवाला किंवा इवन प्रियांकाला पण पॉसिबल होईल. मला स्वतःला पण बाहेर आता उभं राहायला थोडंसं खूप चिली फील होतं, त्यामुळे माहीत नाही. उद्या सकाळी म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काझाच्या आजूबाजूच्या काही प्लेसेस बघणार आहोत. उद्या ॲक्च्युअल बर्फाला टच करायला मिळेल अशी अपेक्षा आहे. सो पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अर्थातच बर्फामध्ये चाललोय म्हटल्यानंतर इथल्यापेक्षा जास्त थंडी असणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला लागेल. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आम्ही कधी पोस्ट करतोय ते तुम्हाला वेळेवर कळायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन केलेलं असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी करा, म्हणजे कसं वेळच्या वेळी तुम्हाला व्हिडिओ मिळतील. तोपर्यंत आता शांतपणे झोपतो आम्ही. ऑलरेडी इवा तर झोपली, प्रियांका पण ऑलमोस्ट झोपली. आता मी पण गुड नाईट बोलतो आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो सकाळच्या बाल्कनीमधनं दिसणाऱ्या व्ह्यूसोबत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि भिंगरीला सबस्क्राईब करा.